विश्व वाऱ्यावर सोडून देणार आहेला तू मोकळा सोडणार आहेस होय. चल चल माझ्या संगत. चल म्हणला ना. अरे बाबा आना की आना. अरे तू का सुका अरे घे घे घरी आई बाप येणार पण नको. अरे आई बापा पासून चालत तलेली परंपरा आहे नाही म्हणायचं नाही. अरे बाबा पण कंच्या खुशी मध्ये म्हणायची दारू. अरे कंच्या खुशी मध्ये म्हणजे अरे शेवंताची ब्यात गेली की काय आमची. काय बोलतो शेवंताची ब्यात गेली. आता माझा मोगरावर डोळा. कंची ती वाली मोगरा. तीच ती मोगरा. मजा आता तिला मी पटवणार म्हणजे पटवणार. कोण आहे ग तू. पकडा का मेले ना या. ए अंगाला हात लावायचं काम नाही. मी अंगाला हात नाही लावला तुझ्या. फक्त कापड पकडलं तर एवढा थरथर तूस. अरे तुला माहिती नाही आम्ही कोण आहोत. गरज नाही मस्तनी येऊस ठाव आहे. तू पोरींच्या जीवाशी खेळू शकत नाहीस. अरे हाड मी कोण अशा बिजवाशी खेळा. तुमचा माझा संबंध काय. आपला संबंध नाही पण तुझा हिच्याशी संबंध आहे. ही कोण. शेवंता. शेवंता. ही शेवंता ओळखत नाही आपण. ओळखत नाही. नाही ओळखत. आणि तवा माझ्या फिरतन लाज नाही वाटली. अरे या दीड रमडीच्या बाईच्या जोरावर मला धमकी द्यायला आलीस तू. कोण वाटलो ग मी तुला. रस्त्यावरचा भिकारी तो तुझ्या धमक्यांना घाबरून जायला. माझं चुकलं माझं चुकलं असं म्हणे ना. अरे जा. काय करणार आहेस ग तू. वापरलं मी तुला वापरलं. अगं तुझी लायकीच ती आहे. अरे जरा मजा केली. चार दिवसाची गंमत केली तर गळ्यातच पडायला लागली सोय तुला. अरे जा. अरे तुझ्यासारखे 56 पोरी मागे मागे फिरतात माझ्या. जे करायचं ना ते करून घे. थांबा मारू नका. मी तुमच्या पाया पडते. यांना काही मागरू नका. हवं तर मला करा पण यांना मारू नका. उठ तू शांत उठ. ज्या माणसाने तुझ्या आयुष्याचं वाटोळं केलं तू त्याचं आयुष्य वाचवायला बघतेस. पण तो चुकीचं वागला म्हणून मी कशी वागे. माझा जीव आहे त्याच्यावर. त्याला काही करू नका. मी तुमचे हात जोडते. अरे बगरे मुर्द्या बघ बघ तुझ्या पायी जीव द्यायला निघाली होती. आज तुझा जीव वाचवायला निघाली होती. बघ
ही जी तो जीव द्यायला चालली होती ती तर तुला नेऊन ढकलून द्याव खाली. असं नको बोलू यमुना. अगं पर मी तुमच्या हात जोडते. यमुने हा मुर्दा असा ऐकणार नाहीये, याला मारायलाच पाहिजे. चला गा चप्पू द्या तुम्हाला. तुम्ही काय करायचं ना त्यांना. जयवंत माझं खरंच चुकलं का? मी तुला ओळखू शकलो नाही बघ. फक्त तुझ्यासारख्या पोरीला मी कमी लेखत होतो. अरे माझ्यावर असं मनापासून प्रेम करणारी बायको मला शोधूनही सापडणार नाही बघ. माझं चुकलं शेवंती, मला माफ कर. मी लग्न करायला तयार आहे तुझ्याशी. उत्तम शुभ कार्याला उशीर नको, आत्ताच उडवून देऊ बार. जा ग सामान घेऊन या. यमुने आलीस का? ये झालं सगळं तिच्या मनासारखं. घाबरू नकस पोरी, मी कायम तुझ्या पाठीशी हाय. यमुने तुझा आभार कस मनावं तेच कळत नाही बघ. दुखानी संसार कर, पोटच्या पोराचा नीट सांभाळ कर, आणि पुण्यांदा अशी इड्यासारखी वागू नकस. नाही वागणार त्यांची शपथ. गुरुजी करा सुरू करा. चल पुढे चल. बस 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 लक्ष असणार आहे माझं तुमच्या संसारावर. तेव्हा येडा वाकड वागू नका दोघ बी. तुम्हाला तक्रार करायला जागाच देणार नाही बघा. आम्ही मी नीट सांभाळ करेन तिचा. तुमच्या बायकोनी शब्द दिलाय मला, तिचं वचन पूरं करायला मदत करायला नव्हती तिची. ओ तिने दिलेला प्रत्येक सबूत माझ्या जीवात जीव असेपर्यंत पाळण्याचा प्रयत्न करेन बघा. मी तुम्ही काही बी काळजी करू नका. जवळ खरला जवळ सुखाने संसार करा. Thank you.
ये स्वप्न आता रात्र झाली ना. आणि तुम्ही तुला काय करायचं ग? मी काय बांधील नाही तुझा. मी माझं काय बी करीन. हा अहो असं काय करताय? अहो आताच लगीन झालं ना आपलं. ते जगासाठी झालं माझ्यासाठी नाही. मला हे लगीन अजिबात मान्य नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे लग्न तू जबरदस्तीने लावून घेतलेलं आहे, मी नाही. आम्ही मनापासून प्रेम केले तुमच्यावर आणि तुम्ही म्हणला होतात की तुम्हाला माझं प्रेम पटलंय म्हणून. माणसाचा जीव धोक्यात असला ना माणूस काय बी करतो. अरे गाढवाला पण बाप बनवतो की. रड अजून रड. पण आता रडून काय उपयोग? तवा तर खूप खुशीत होतीस ना तू. तवा नाही कळलं तुला का पुढचं आयुष्य कसं जगणार आहे म्हणून. नकार दिला. पण तुझ्या भाड्याच्या ताईने ऐकलं असतं का ते? आता बाण भात्यातून सुटलेला आहे. तुला तवाच सांगितलं होतं सावताची सुटका करून घे गप्रा म्हणून. पण ऐकलं नाहीस तू माझ. मार जीव द्यायला गेली होतीस ना आणि त्या मूर्खाला घेऊन आली सोय माझ्यापर्यंत. आणि काय हवं होतं ग तुला? काय हवं होतं? कुकवासाठी नवरा, पोराला बाप, एवढंच ना? मिळेल मिळेल की तुला? पण माझं प्रेम नाही मिळणार तुला. हट. म्हणजे तुम्ही माझ्यावरती कधीच प्रेम केलं नाही? मग तेव्हा समज बोलला होता ते तुम्ही घेतले शब्द. अगं पोरीला पटवायला समज काही करावं लागतं. बावळटच असतात ग पोरी. आकारच सांगतो बावळटच असतात. अगं असं गोड गोड बोललं नाही ना तर जवळच येऊ देत नाही तो. काही मुली ना धक्का काढल्यावर शिकतात पण तू नाही शिकलीस. जाऊ दे आता जग. आता जग आयुष्यभर नवऱ्याने टाकलेल्या बाई सारखी जग. कशाला डोक्याला हात लावून बसलाय? आता झालं ना समद नीट. अगं अजून समद नीट कुठं काय झालंय? का नाही थोरल्या पाटलांनी सावकाराचं पैसे दिलं. आता सावकार आला की त्याचं त्याला देऊन टाकू. मग काय कर्ज आपल्या डोक्यावर नाही. अजून सावकार गावात यायचंय आणि त्याच्याकडनं पैक घेतलं म्हणून तो पारताप थोडीच गप्प बसणार आहे. वय काशी अगं तुझ्या संग लगीन केलं तेव्हा वाटलं होतं की गरीबाच्या घरामध्ये पारकाश पडल. पर आता वाटतंय की उगाच तुझ्या रूपाच्या प्रेमात पडलो. त्या काळजीनं या काळीच तरी कुरतडलं नसतं. पर तुझं रूप आडवं आलं आणि त्या प्रतापाची नजर तुझ्यावर पडली. नुसती पडली नाही पार रुतली. एक अशी आजची रात्र आपली आहे. चल. काय बोलताय सावकार? पहिले पैसे परत करायचे मग बोलायचं. चल ग आजची रात्र आपली आहे. सावकार माझ्या बायकोच्या अंगाला हात लावायचा नाही. मग काय तुझ्या अंगाला लाव. ए सांभाळायला. चल. यशवंतराव हे सगळं असं आहे बघा. तो परशा कुणाला भी जुमानत नाही. जितो तितो दादागिरी करत सुटलाय. अजून आपल्या घरापर्यंत आला नाही पण उद्या येण्याची शक्यता आहे बघा. माझ्या बी कानावर आलंय तस. पर कोणी तक्रार केल्या बिगर आपण काय बी करू शकत नाही. परवा थोरल्या पाटलांनी प्रतापरावला पैसे दिलेत. अजून ते माझ्याकडेच आहेत. सावकाराला दिले नाही अजून. सावकार अजून आलाच नाही गावात. कुठं जाऊन बसलाय कोण जाणे. थोरले पाटील बोलले पैसे पोराच्या हातात द्यायचे नाहीत. जे काय कागद असतील ते बघायचे आणि फाडून टाकायचे. तेही बरोबरच आहे म्हणा. त्या प्रतापचा काय बी भरोसा नाही. अय्याशीमध्ये पैसे उडवल आणि सांगल पैसे दिलेच नाही म्हणून. उगा आपल्या परशाची परवड होईल. पैसे मागतो त्याचं काय वाटत नाही पण कर्जदाराची बायका मुलं आपलीच मालमत्ता आहे असं त्याला वाटतं. या लोकांचं हे एकतर चुकतं. ऋण काढून सण साजरे करतात आणि मग प्रतापरावांसारख्या लोकांचं फावतं. तेच म्हणलं मी थोरल्या पाटलांना. जाऊन देऊ का धोबी पचार त्याला म्हणजे होईल सरळ. नाही बाळा काय बी करायचं नाही.
आधी त्याच्या बापाला जरा जाऊन समज देतो, तो त्या मानानं थोडा चांगला आहे. बाप आणि लेक एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. फरक इतकाच आहे की बाप जे करतो ते या कानाचं त्या कानाला बी कळू देत नाही. साप तर मेला पाहिजे आणि लाठी बी तुटली नाही पाहिजे. पोराचं तरुण रक्त आहे आणि कुठं अडकला तर त्याचा बाप आहे त्याला वाचवायला, म्हणून लई माज आलाय त्याला. मग आता काय करायचं? हे करायचं ते समध्यांनी एकत्र करायला पाहिजे. यांनी बी कर्ज घेतलंय त्या समध्यांनी एक व्हायला पाहिजे. एकीची ताकद लाठीपेक्षा लई मोठी ताकद असते. लोकांना एकत्र करायला हवं बाळा. आपल्या गावातनं जर प्रताप सारख्या लोकांना घालवायचं असेल तर लोकांची एकी झाली पाहिजे. लोकांनी एकत्र यायला हवं बाळा. आपल्या गावातनं जर प्रतापरावांसारख्या लोकांना हाकलायचं असेल तर हे सगळं करायलाच हवं. त्यांच्या बी काही गरजा असतील त्या भागवायला हव्या. आपण काय त्यांना पैसे वाटायचे की सावकारी सुरू करायची? मला असं म्हणायचं नव्हतं. लोक सावकाराकडं कशा पायी जातात? पैशाची नळ भागवायला. जर पैशाची नळ भागवण्याकरता आपणच जर एखादी सहकारी संस्था उभी केली तर हा मग त्यांना सावकाराकडे जायची पाळी येणार नाही. आपण काय प्रत्येक गरजू माणसाला कर्ज नाही देऊ शकत, तर संस्था देईल. नाहीतरी सावकाराकडे काय ना काहीतरी गहाण म्हणून ठेवतातच हे, त्या संस्थेकडे ठेवतील. पण व्याज दर मात्र त्यांना परवडेल असाच हवा. बोलायला सोपं वाटतं पाटील, पण करायला गेलं तर महा कठीण आहे. शिवाय ठेवी मिळवाव्या लागतील त्या वेगळ्या. आपापले कामधंदे सोडून हे कोण करणार यशवंतराव? पाटील अहो पाटील, पाटील गाव झालं पाटील. अहो काशीला प्रतापरावांना उचलून नेले. काय यमुनेनं तुझा जीव वाचवला, तुझ्या बाळाचा प्राण वाचवला, केवढं पुण्याचं काम केलं, तुझा घर संसार उभा करून दिला. आणि कोणी सांगितलं ग पोरी तुला लग्न झालेल्या क्षणापासून नवरा बाईचा होतो म्हणून? छट बाईला त्याला प्रेमानं जिंकावं लागतं. गावातल्या किती लोकांना तू वाचवणार आहेस, किती लोकांची कर्ज फेडणार आहेस. लोकांची कर्ज फेडता फेडता एक दिवस तुला कर्ज घ्यावं लागेल आमच्याकडून. हे माझं मी पाहिन प्रताप. या यशवंत पाटलावर सरळ सरळ हात उगारायला वाघाचं काळीज लागतं. आमच्याकडे मदत मागायला आलेल्या परशाला परत पाठवायचं होतं का त्या असह्य काशीला वाऱ्यावर सोडून द्यायला हवं होतं? तसं नाही म्हणत म्या. तुम्ही केलं ते पुण्याचं काम केलं, पण तरी सावत्ता पाळगायला हवी ना.